अध्यक्ष महोदय, ही सिडको प्राधिकरणामधली तक्रार आहे, लक्षवेधी आहे. ज्या शेतकऱ्यांच्या जीवावर सिडकोनी नवी मुंबई शहर वसवलं त्या प्रकल्पग्रस्तांची ही तक्रार आहे. साहेब, आमची जमीन फक्त 1980 साली अक्वायर झाली, आज 53 वर्ष झाली आणि त्या ठिकाणी 461 लोकांना, प्रकल्पग्रस्तांना अजून 12.5% देण्यात आलेले नाही, जे महाराष्ट्रात एक आदर्श स्वर्गीय दिवा पाटील साहेबांनी दाखवून दिला, तर त्यांना आजपर्यंत 461 लोकांना त्यांचे 12.5% न मिळणे. आणखीन एक तिथे नवीन प्रथा चालू झाली आहे की नवीन नॉन प्रोडक्टिव्ह जागा सिडकोनी घेणे, प्रश्न घ्या सिडकोनी नॉन प्रोडक्टिव्ह जागा घेणे आणि त्याच्या बदल्यात उल्वा नोड मध्ये प्लॉट बिल्डर लोकांच्या घशात घालणे, हे प्रथा कुठेतरी थांबवून प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देणार का, हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे. कारण वेळ कमी आहे म्हणून मी थोडक्यात म्हणतोय. मी देखील स्पेसिफिक प्रश्नालाच उत्तर देतो. सन्माननीय सदस्यांनी 441 प्रकल्पग्रस्तांच्या प्लॉट बाबत जो प्रश्न मांडलेला आहे, प्राधान्यानं त्यांना जागा उपलब्ध करून दिली जाईल आणि जी शंका या ठिकाणी सन्माननीय महेश बालदी साहेबांनी उपस्थित केलेली आहे त्याची सविस्तर लेखी आपण जर तक्रार केली तर त्याची सविस्तर चौकशी करून कारवाई केली जाईल.